नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास मध्ये आज एम पी पुन्हा एकदा दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक शुद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये जी आपली राज्यसेवेची एक्झाम होती जे की होणार आहे आपली चार जून ला त्यामध्ये काही बरेच चेंजेस केले आहे ज्यामध्ये वयोमर्यादामध्ये मध्ये चेंजेस केलेले आहे आणि सोबत सोबत ए आय ची पद होती त्यामध्ये पण थोडासा एक छोटासा बदल केलेला आहे तर तो समजून घेणे आपल्यासाठी गरजेचं आहे तर काय शुद्ध शुद्धी पत्रक आलेलं आहे ते समजून घ्या त्यामध्ये बघा विषय आहे वयाधिक उमेदवारांना अर्ज करताना सादर करण्याची संधी देण्याबाबत म्हणजे जे वय वाढलेलं आहे मुलांचं त्या वयाच्या मुलांना संधी देण्यासाठी आहे म्हणजे याच्यामध्ये समजा असे काही विद्यार्थी असेल की ज्यांचं एज हे संपलेलं असेल त्या कॅटेगरीनुसार समजा कोणाचं तीस वर्ष असेल कोणाचं चौतीस असेल कॅटेगरीनुसार तर त्यांना संधी वाढवून आली आहे तर ते किती वाढवलेली आहे त्याबद्दल दिलेलं आहे तर बघा आपण डायरेक्ट पाहू तर आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक दोन तेवीस ते अकरा दोन हजार तेवीस साठी आहे हा संदर्भ दिलेला आणि बघा तीन मार्च दोन हजार तेवीस तर बघा विविध कारणामुळे पुरेशा जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्दा संपुष्टात आली कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त वाली म्हणजे समजून घ्या जे तीस होती तर ते बत्तीस जे होती वयोमर्यादा साठी मी तुम्हाला सांगतो की ओपनची कमी होती तर त्यांना आणखी दोन वर्ष वाढवून भेटलेली आहे तसं इथं बघा या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त होईल याकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिलेला आहे इथं वाचू शकता तुम्ही क्रमांक तीन मार्च दोन हजार तेवीस अन्वय दोन हजार तेवीस पर्यंत प्रसिद्ध होणार आहे म्हणजे आता बघा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाच्या एंडिंग पर्यंत जेवढ्याही जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्या सर्व जाहिरातींना जाहिरात्यांना च्या हा रूल लागू राहणार तर या विविध कलमाल कम विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता किती वर्षाची शिथिलता दोन वर्षाची म्हणजे दोन वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे म्हणजे एखाद्याचं वय समजा चौतीस वर्षाचं असेल त्याला भरता फॉर्म भरता येत नसेल तर तो छत्तीस वर्षाचा पर्यंत भरू शकते म्हणजे छत्तीस वर्षाचा पर्यंत भरू शकते छत्तीस वर्षावाला पण हा फॉर्म भरू शकते कोण कोणता फॉर्म भरू शकते म्हणतो तर बघा त्यांनी दिलेला आहे कोण साठी राहणार तर यामध्ये बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस म्हणजे ही राज्यसेवेची परीक्षा ज्यामध्ये ची पण आहे ची एक्झाम आहे सर्वांची एक्झाम आहे म्हणजे ह्या सर्वांसाठी हे लागू आहे आणि बाकी उपविभागीय विद्युत गट उपसंचालक गट अ ठीक आहे त्यानंतर मुख्य खादेन अभियंता सहाय्यक रसायन ते हे सर्व एक्झाम त्यामध्ये आल्या सहायक संचालक तुम्ही वाचू शकता हे तुमच्या कॅटेगरीनुसार आणि आणखी एआयटी साठी जो चेंज झालेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवून देतो बघा एआयटी साठी काय चेंज झालेला आहे हा तो साठी होता तर बघा आणि अर्जाची तारीख सुद्धा वाढलेली आहे तर जो तारीख वाढलेली आहे ते पण बघून घेऊ उपरोक्त जाहिरातीस अनुसरून बघा अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे ती तीन एप्रिल दोन हजार तेवीस केलेली आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस जे पहिले किती होती कमी होती आणि ऑनलाईन परीक्षा शुल्कासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे तीन एप्रिल ऑनलाईन साठी बारा वाजेपर्यंत आणि चलनची तारीख जी आहे पाच एप्रिल दिलेली आहे ठीक आहे आणि इथे बघा हे सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी म्हणजे हे एआ टी ची पोस्ट आहे ते एआयटी साठी त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या जुन्या पोस्टिंग मध्ये जे होती ते एकोणऐंशी सेंटीमीटर होतं म्हणजे केवळ पुरुष उमेदवारांसाठी आहे हे छाती न फुगवण्या फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढवली वाढली असावी म्हणजे जे छातीची होती ना चेस्ट तुमची पुरुषांसाठी ते एकोणऐंशी होती तर ते एकूण एकोणनव्वद होती ते एकोणऐंशी केली एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे तर हे त्यांनी थोडीशी अट याच्यात चेंजेस केलेला आहे आणि अन्न सुरक्षा मध्ये त्यांनी थोडीशी त्यांच्या गटामध्ये अं अन्न तंत्रज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन आणि शास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा प्रुतर पदवी अथवा डायरेक्टिव्ह संबंधित मूळ जाहिरात मध्ये इतर अटी व शर्ती कोणताही बदल नाही तर हे सुद्धा त्यामध्ये त्यांना त्यांना फॉर्म भरता येते बघ आता एक महत्वाची गोष्ट ए आय टी वाल्यांसाठी तर त्यांनी काय केलं बऱ्याच ठिकाणी काय म्हणाल मेकॅनिकल आणि ऑटोमोबईलसाठी एक्झाम हे आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल हा फॉर्म आहे ऍक्च्युअली तर बऱ्याच वेळा इंजिनिअरिंग वाल्यांना पण त्यांनी अलो करून टाकलाय तिथं पण ते असं झालं असलं तरी आजच्या तारखेमध्ये त्यांनी इथं दिलंच नाही जसं यांच्यामध्ये अन्न सुरक्षा मध्ये काय करून दिलेलं आहे की या लोकांना सुद्धा हे फॉर्म भरता येणार असं आता त्यांनी इथं जाहीर केलं नवीन मध्ये पण आपल्या मध्ये असं काहीच जाहीर केलं नाही म्हणजे हा फॉर्म फक्त मेकॅनिकल आणि साठीच आहे तर एक गोष्टही क्लिअर झाली आहे इथून म्हणजे त्यांना भरता जरी येत आहे पण ते त्यामध्ये येणार नाही ठीक आहे ते त्यांना काढून टाकणार नंतर मी तसं मेल आणि फोन केलेला आहे आयोगाला कारण की तर इथं त्यांनी मध्ये काय केलं असतं इथं आपल्याला दिलं असतं की ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल व्यतिरिक्त इतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इतर ला सुद्धा हा फॉर्म भरता येते तर जसं इथं केलंय त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी बद्दल तर इथं तसं केलेलं नाही आहे फक्त इथं त्यांनी आपली जी छातीची अट आहे चेस्टची अट आहे ती वाढवून दिलेली आहे म्हणजे ती कमी करून दिलेली आहे पहिले किती होती ते पण मी तुम्हाला दाखवून देतो एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल काय चेंजेस झाले तर आणि आधी जे वयाचं होतं ते वयाचं पण दाखवून देतो बघा एक सेकंड इथे बघा आपली आधी जी होती इथं दिसत आहे तुम्हाला आधी होती एकोणऐंशी सेंटीमीटर बघा इथे से दिसत आहे एकोणऐंशी सेंटीमीटर एकोणऐंशीने एकोणनव्वद होती तर ती आता एकोणऐंशी केली ठीक आहे आणि आप आपल्या याच्यात हाइट तर एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे आणि महिलांची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आहे बाकी सर्वच सेम आहे आणि आपली जी पात्रता आहे ती पण बघा त्यांनी सरळ दिलेला दे, आहे इथं ठीक आहे एक सेकंड दाखवून दे तुम्ही तुम्हाला म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन दाखवलेलं आहे तेच आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन राहणार आहे बघा इथं आपलं दिलाय आहे यांत्रिक व स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल म्हणजे त्यांनी याच्यात चेंज केला नाही याच काहीच चेंज केलेला नाही आहे ठीक आहे बघा काहीच चेंज केला नाही हे याच्यातच होत पण याचा अर्थ असा झाला क्लिअर झालेला आपलं की आपले मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल जे आहे तेच म्हणजे आता बघा खुला वर्गांसाठी अडतीस होती तर यांचं वय वाढून चाळीस झालेलं आहे दोन वर्ष वाढलेलं आहे मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस होती तर यांचं वाढून आता किती झालेलं आहे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस पंचाळीस पर्यंत बाकीच्यांसाठी आता ही अट आहे आणि दिव्यांग पंचेचाळीस होती तर यांची सत्तेचाळीस झालेली आहे प्रत्येकांसाठी दोन दोन वर्ष वाढलेले आहे वयाची अट ठीक आहे टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की प्री मध्ये आता फक्त नेतन त्यांनी आता चेंज केलं असतं काही टेन्शन नाही कारण की काही काही बक्स राहतातच असतात तर त्या गोष्टी होत्या तर होऊन जाईल ते क्लिअर समजलं सर्वांना तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि ज्यांना बॅचेस वगैरे जॉईन करायचे असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या ऍपची तिथून डाउनलोड करा तुम्ही व्हिडिओ बघू शकता सर्व गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जाणार काही असेल कॉन्टॅक्ट करू शकता मला पर्सनली बाकी आपण बोलू आपल्या क्लासमध्ये समजलं चला थांबू आपण इथे